करोना जो आहे तो ब्रेन रिस्पिरेटरी सिस्टीमवर म्हणजे इम्पॅक्ट करतो. तर त्याच्यामुळे मग मी इनिशिएटिव्ह घेऊन ठरवलं की नाही आपल्याला हा कोर्स करायचा आहे. आणि या कोर्समध्ये मला जाणवलं की जर सुदर्शन क्रिया व्यवस्थित केली तर आपली जी रिस्पिरेटरी सिस्टीम आहे म्हणजे त्याचं डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम ते खूप चांगल्या प्रकारे करतं सुदर्शन. आपल्या जे लंग्स आहेत, लंग्स आपण हार्डली 2/3 भाग यूज करत असतो, 1/3 भाग हा अनयूज असतो. तर ह्या सुदर्शन क्रियामध्ये पूर्ण बोथ लंग आपण यूज करायला शिकतो. आणि पूर्ण जर लंग यूज केलं तर ऑब्विसली आपली ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढते. ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढली तर जी आपली एनर्जी लेवल आहे ती वाढते. आणि त्याच्यामुळं जे आपल्याला आजार होणार आहेत किंवा बाकीचे जे फायदे बेनिफिट्स आहेत ते आपल्याला मिळणार आहेत. तसंच ज्यांना वारंवार थकवा येतो तो सुद्धा ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढली रक्त की तो थकवा येण्याचं प्रमाण जे आहे ते पण कमी होतं. फक्त आता हे रेग्युलर होण्यासाठी एक मोटिवेशन राहिला पाहिजे एवढंच. आणि मी प्रयत्न करणार आहे की हे रेग्युलर होईल माझ्याकडे. आणि सुमेधाताईंनी आणि तुम्ही अभय सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल तुमचा पण खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. बीकॉम सेकंड इयर ला आहे आणि सीएजी प्रिपरेशन पण करते. नंतर मला तो ऑनलाईन बिझनेस पण करते. मला ना ऍक्च्युअल हा कोर्स बद्दल माझ्या मिस्टरांना सांगितलं, मला माहित पण नव्हतं की असा काही कोर्स आहे म्हणून. आणि नंतर म्हणून मी दिवसभर खूप बिझी असते आणि बिझी असल्यामुळे माझी खूप चिडचिड चिडचिड होत होती. तर माझे मिस्टर काय बोलले, बोलले हा की कोर्स कर जेणेकरून तुझी चिडचिड सगळ्यात महत्वाचं चिडचिड कमी होते, खूप चिडचिड करते. आणि नंतर म्हणून जेव्हापासून मी हा कोर्स जॉईन केला ना तेव्हापासून खरंच माझी चिडचिड खूप कमी झाली. कमी म्हणजे राहिलीच नाही चिडचिड, जशी पहिले बिझी होते तशीच आहे पण माझी चिडचिड खूप कमी झाली. आणि थँक्यू सर तुमच्यामुळे झालं. ओके थँक्यू. थॉट प्रोसेस कम्प्लीट बदलते याच्यामध्ये, त्यामुळे आपली जीवनशैली बदलते, आपला दृष्टिकोन बदलतो समाजाकडे आपल्याकडे बघण्याचा. त्याच्यानंतर जे आपण वारंवार चिडचिड होते आपल्या इमोशन्स मॅनेजमेंट होणं शक्य आहे. या सगळ्या गोष्टी अतिशय म्हणजे आश्चर्यकारक सगळं बदलतात. आपल्याला वाटेल की हे कसे शक्य आहे, परंतु निश्चितच हे शक्य आहे. आणि हा 45 दिवस हा सातत्य करावा असं मला वाटतं की जे माझ्याकडनं नंतर जे डिटेल झालेलं आहे आणि मी त्यापासून लांब गेलो, परंतु हा अतिशय अप्रतिम असं पुन्हा एकदा जॉईन व्हायचा वेळ आलेला. निश्चितच मुराठे सरांचे धन्यवाद. आणि निश्चितच मी पुणे हडपसर वरून बोलतोय. ऍक्च्युली मी पहिल्यांदा कोर्स जॉईन केला की तिथे ब्रीदिंग प्रॅक्टिस शिकणं किंवा सुदर्शन क्रिया शिकू हे इश्यू आहे. पण आता असं वाटतं की हे जे आपलं इंटरॅक्शन आहे हे संपून नाही, म्हणजे हे 4 दिवस संपले नाही पाहिजे. हा जो आहे हा कंटिन्युअस चालू राहिला पाहिजे ना, असं एक